महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे तेवढी कुठल्या दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. आणि मला माहिती आहे की नवाब मलिक जी का बरं चिंतेत आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे. आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये खरा तर हा रिपोर्ट नवाब मलिकांनीच फोडला. मी तर पहिले दोन पानच दिले होते. पण मी हा सवाल विचारू इच्छितो की सिंडिकेट राज चालवण्याने, बदल्यांमध्ये पैसे खाल्ल्याने, बदल्यांमध्ये दलाली घेतल्याने आणि वाझेसारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाली की महाराष्ट्र पोलिसांचं नाव झालं? आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे सगळे वाझेंचे मालक आहेत त्याच चिंतेमध्ये आहेत. कोरोनाची स्थिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भयानक होते आहे, विशेषतः नागपूरमध्ये. आणि नागपुरातले तिन्ही मंत्री जे आहेत ते नागपुरात नाही, विशेषतः पालकमंत्री दौऱ्यावर आहेत प्रचारात. नागपुरातली परिस्थिती खरोखर भयावह होते. 4,500 केसेस काल नागपूरमध्ये आहेत आणि लोकांना आता बेड्स मिळत नाही आहे, हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाही आहे. त्यामुळे खरोखर अतिशय मला असं वाटतं गंभीर परिस्थिती आहे. प्रशासनाला पूर्ण ॲक्टिव्ह मोडमध्ये न्यावं लागेल आणि लोकांना आता मदत करावी लागेल, लोकांना धीरही द्यावा लागेल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात व्यवस्था देखील उपलब्ध करून द्याव्या लागतील. परमवीर सिंग यांना दिलेला DVR जो आहे तो गायब झालेला आहे असा आरोप आहे, काँग्रेसचा आरोप आहे, काय सांगाल? हे सगळं NIA बघेल, हा काही आमचं काम थोडी आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो की पोलिसांचे जे CCTV आहेत याचा DVR कोणीही गायब केला तरीही त्याचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्व्हरला आहे, त्यामुळे त्यातलं कुठलंही फुटेज हे गायबच होऊ शकत नाही. त्याचं जे मेन सर्व्हर आहे जे आत्ता कन्सेशनरकडे आहे आणि त्याची मिरर इमेजिंग देखील होतं, त्याच्यामुळे दोन ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी साठवलं जातं. प्रायव्हेट DVR एखादा नष्ट करणं सोपं आहे, पण मुंबई पोलिसांचे जे कॅमेरे आहेत, कारण मीच मुख्यमंत्री असताना ही सगळी व्यवस्था आम्ही उभी केली होती आणि हे मुंबईचे CCTV हे त्यावेळेस आम्ही लावले होते आणि त्याचं डिजिटल फुटप्रिंट जे आहे ते अशा प्रकारे स्टोअर केलं जातं की ते कोणी एक माणूस त्या ठिकाणी नष्ट करू शकत. ही कोरोनाची परिस्थिती राज्यात संपूर्ण वाढत आहे. नाशिकच्या जी पोलीस प्रबोधिनी आहे तिथे म्युझिकल पार्टी झालेली आहे काल आणि सगळे ते प्रशिक्षणार्थी ते नृत्य करतात आणि खूप मोठ्या संख्येने आहे ते संपूर्ण. मी ते व्हिज्युअल्स वगैरे बघितलेले नाही आणि काय पार्टी झाली मला कल्पना नाही, पण अनेक वेळा असंही होतं. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी ते पोलीस असले तरी शेवटी आहेत तर आपल्यासारखेच, तुमच्या माझ्यासारखेच लोक आहेत, त्यामुळे एखाद वेळेस पासिंग आउटनंतर थोडासा त्या ठिकाणी काही हंगामा झाला असेल, पण माझं मत असं आहे की त्यांनी थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारे करू नये. मात्र आता काय तिथं झालं आहे हे मी न बघता त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार. नाही, माझं म्हणणं असं आहे की NIA चौकशी चालली आहे आणि त्या चौकशीत काय बाहेर येईल हे माहिती नसल्यामुळे काँग्रेस आणि हे जे तिन्ही आघाडीचे पक्ष आहेत यांच्यात अस्वस्थता, कारण वाझेचे खरे मालक हेच आहेत आणि आपल्या माणसाकडनं काय काय कामं यांनी करून घेतली आहेत हे केवळ यांनाच माहिती आहे आणि ते बाहेर येतील का अशा प्रकारची भीती असल्यामुळे आत्ता या शंका कुशंका सुरू आहेत. मला असं वाटतं की NIA त्या ठिकाणी चौकशी करते आहे, सगळ्या गोष्टी नीट बाहेर येतील. नागपूर में कोरोना की स्थिति काफी खराब हो गई, खासकर आपके विधानसभा क्षेत्र में, तो इसको लेकर सर आप क्या कहना चाहेंगे? देखिए, नागपुर में कुल मिलाकर कोरोना की परिस्थिति बहुत गंभीर है. 4,500 केसेस कल नागपुर में कोरोना की देखने को मिली है. सरकार को इसको गंभीरता से लेना पड़ेगा. अभी नागपुर में लोगों को बेड्स नहीं मिल रहे, नागपुर में लोगों को
अस्पताल नहीं मिल रहा है, इलाज नहीं मिल रहा है। मुझे लगता है कि मिशन मोड पर प्रशासन को इसमें काम करना पड़ेगा, हम प्रशासन का उसमें साथ देंगे। केंद्र सरकार द्वारा वैक्सीन नहीं मिल रही है, इसका आरोप राज्य सरकार ने लगाया है। देखिए, ये तो निरी मूर्खता है या बिल्कुल गलत बयानबाजी है, क्योंकि पिछले ही समय केंद्र सरकार ने यह स्पष्ट किया कि केंद्र सरकार ने महाराष्ट्र को जितनी वैक्सीन दी थी उसमें से 55% वैक्सीन महाराष्ट्र सरकार इस्तेमाल ही नहीं कर पाई थी। कल भी केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार को स्पष्ट रूप से कहा है कि आप वैक्सीनेशन बढ़ाइए, और इसलिए अपने फेलियर को केवल बयानबाजी करके और केंद्र की ओर उंगलियां दिखाकर नहीं होगा। महाराष्ट्र को ये सोचना पड़ेगा कि देश के वातावरण में और महाराष्ट्र के वातावरण में इतना अंतर क्यों है, देश का कोरोना का प्रादुर्भाव और महाराष्ट्र का प्रादुर्भाव इसमें अंतर क्यों है, देश के 60-65% केसेस और मौतें महाराष्ट्र में क्यों हो रही है, इसका विचार महाराष्ट्र सरकार को करना पड़ेगा, उस पर एक्शन लेनी पड़ेगी, न कि केवल वो जो उंगली दिखाने का काम कर रहे हैं, इससे नहीं चलेगा। ऐसा है कि नवाब मलिक जी और उनके सारे साथी डरे हुए हैं कि वाजे अब क्या क्या बोलेंगे, तो जितने वाजे के आका है, जितने उनके मालिक है, ये सारे के सारे डरे हुए हैं कि अब कौन सी चीज़ें बाहर आएगी, क्योंकि जिस प्रकार से चीज़ें बाहर आ रही है उससे ये ध्यान में आता है कि एक प्रकार का सिंडिकेट राज चल रहा था, और मुंबई की या महाराष्ट्र पुलिस की बदनामी हमने नहीं की, जिन्होंने ये सिंडिकेट राज चलाया, जिन्होंने 17 साल के बाद वाजे को नियम के बाहर रहते हुए प्राइम पोस्टिंग दी, और जिन्होंने सारी की सारी केसेस ये वाजे के पास दी, और मुंबई पुलिस जिसका नाम स्कॉटलैंड यार्ड की पुलिस से भी अच्छा था उसको बदनाम करने का काम किया। अब वही सवाल पूछते, अरे अपने गिरेबान में झांक कर देखिए, लेकिन मैं समझ सकता हूँ आप डरे हुए हैं, आप हमारे ऊपर कितना भी आरोप लगा ले, हम कोई चिंता नहीं हमको।